आणि मासे बघा किती आलेले आहेत. आई शपथ खतरनाक मासे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकी सकपा. तर पुन्हा एकदा माझ्या मी कोकणी निकिल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज रात्रीचीच व्हिडिओ करतो आहे, कारण व्हिडिओचा टायटल बघितलाच असाल तर एवढं मला प्रेम देतात भरभरून की एक अलिबागच्या इकडे गावामध्येच सबस्क्रायबर भेटले आपले. सो ते म्हटले की आमच्या शेतामध्ये पण मच्छी आहे, ते बहुतेक त्याची तळावत आहे, तर त्याची आम्ही रात्री फिशिंग करणार आहोत. सो आत्ता वाजले 8:30 वाजलेत आणि आपल्यासोबत आहे काळोखात दिसत नाही काला नाही प्रदुन्य टिया उर्फ प्रदुन्य. इकडे बंटी आहे बोरलीचा श्रीवर्धनचा. एक वर्षाने भेट होते पुन्हा, लॉकडाऊनमुळे भेट नाही झाली. सो एकविरीची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहे आणि अलिबागची पण व्हिडिओ आहे. हा अलिबागची पण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. सो आता केदार वगैरे येतात, केदार गेलाय वाव्याला, तिकडनं येणार पुढे जाऊ कारण ते हो कारण त्या काकांना आपण भेटूया. आणि तिथे फिशिंग कशी रात्रीची करतात आणि त्यांच्या तळावातले कोणते कोणते मासे आहेत, कोणते कोणते माशांचा प्रकार आहे ते आपण जाणून घेऊया. सो चला, खूप मजा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत पहा. आजूबाजूला काळोख आणि या काळोखात आम्ही आता शेतात जातोय त्यांच्या. सो आता आपण त्यांना फोन करूया, तिकडे बॅटरी मारते तेच आहेत मला वाटतंय. तिकडे शेकोटी आहे, इथे चालो. हो आणायला मित्राला सुबोध मित्रांनो, आता आम्ही शेतावर आलेलो आहोत आणि त्या आपण काकांना भेटूया. काका तुमचं नाव सांगा. प्रमोद चांदणकर. ओके, गाव कोणतं हे? आपलं घोटवडे. आणि या काकी तुमचं नाव? प्रमोदिनी प्रमोद चांदणकर. आणि हा दादा इकडे त्यांचा मुलगा सुबोध चांदणकर. सो आता ह्यांच्या आपण तळ्यावर आलो, काळोख आहे त्यामुळे दिसत नाही, रात्रीची फिशिंग करणार आहोत आपण. सो आता काकांनी काय काढलंय ते पहिलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे काय? हेच आहे पाग आहे ना? ओके, आता कशा प्रकारे टाकतील ते आपण बघूया आणि त्यांच्याकडनं माशांची आणि कशा प्रकारे टाकतात ते माहिती जाण. पाक टाकत आहेत तर बघूया कशा प्रकारे टाकते. रात्रीचा काळोख आहे, अंधारात आहे आणि काळोखात पण मासे भेटतात. अगदी सोप्या पद्धतीने काढलेला आहे आणि मासे बघा किती आलेले आहेत. आई शपथ खतरनाक मासे. किती मासे आहेत बघा, हे बघा किती आले. सकाळपेक्षा पण डबल आणि जाडे आलेले आहेत. इकडे पण घ्यायची दाख इकडे. हे बघा आता हा कोणता मासा? तिलापिया. तिलापिया. ओके, ह्याचा प्रकार आहे कटला तिलापिया आपल्याकडे. ओके, कटला. आणि बाहेर काय बोलतात त्याला? ऑलरेडी याचं नाव इसाल तिलापिया म्हणून. ओके, तिलापिया. हा, आणखी मोठे आहेत ह्याच्यापेक्षा. ओके ओके, सॉरी गेल्या शिकेल. हा बघा, त्याला चावल हो तुला गरम होत आहेत भरपूर. तुमचं झालंय कसं? हे लवकर येत खाद्य चिताडा पण आहे. तुम्हाला जिताडा बघायचं होतं ना? काय हा जिताडा मासा? ओके, ह्याबद्दल काय सांगू शकता? हा भरपूर मोठा होतो पण हा छोट्यातला मिळेला पीक. ओके, हा जरा 1 kg पर्यंत जातो. अच्छा, आणि त्याची लांबी किती तरी? हा तरी पण 1.5 फुटापर्यंत जातो. ओके ओके, 1-2 kg 2 kilo पर्यंत आपल्याला हा भेटतो. ओके, 1 वर्षामध्ये. हा हा, जवळजवळ 6 महिन्यात पण होतो पण चांगला 2-3 प्रकार याच्यात येतात. ओके, जिताडामध्ये. जिताडामध्ये हा बघताय तुम्ही. हा जिताडा, हा त्याच्यात प्रकार असा सिल्वर म्हणून हा मोठा होतो पण हे छोटं पीस होतं आपल्याकडे. ओके ओके. आणि फक्त मासे खातो, सफेद मासे जे असतात छोटे मासे असतात. ओके, आणि त्यांना आपलं याचं संवर्धन ह्याच्यावर होतं. हे जे कटला आहेत ना, ओके, आमची पिल्लं हा खातो. अच्छा,
हा सतत पिल्ल सोडत असतो आणि हा खातो आणि हा मोठा होतो मग. हो बरोबर. असं आहे. तर अशा प्रकारे मासे बघताय. माशांच्या वेगवेगळ्या जाती असतात. अलिबागला ह्याला खूप मागणी आहे. एकाच पागामध्ये एवढी मासे भेटले. किती आहेत? एक दोन तीन चार पाच. सकाळी पण नव्हते भेटले एवढे. सकाळी पण एवढे नव्हते भेटले, तेवढे आत्ता भेटले काकाने एकाच पाग मध्ये. ते पण रात्रीच. दिवसा असत तर किती. आता मस्त झालेलं आहे. हा तलाव खूप मोठा आहे बघताय. एवढा लांब आणि इथे कोणकोणत्या प्रकारचे मासे हे करतात पालन? रोहू, सायप्रिनस आणि कलकत्ता कटला. ओके. त्याच्यानंतर सिल्वर. ओके. ब्रिगेड. आणि जिताडा. आणि त्याच्यासाठी खाद्य काय टाकता? खाद्य कोंडाच. कोंडा. ओके. कोंड्याचा कोंडा जो असतो गिरणीमधून आणतो ते चांगलं त्याच्यावर होतात. आणि तुमच्या माहितीप्रमाणे एकूण म्हणजे मासे तरी किती असतील? किती नग असतील किंवा किती असतील वगैरे? आता क्वांटिटी तशी सांगू शकत नाही याच्यात. हां. पण नाही म्हटलं तरी क्वांटिटी किलो सांगितलं तरी जवळजवळ 100-150 किलो असणार याच्यात. हां. आणि याचा व्यवसाय करता का तुम्ही? हो. ओके. सो अलिबागला आपण आंबेपूरला आहात ना? हो, अलिबाग आंबेपूर. आंबेपूरला. तर आम्ही आपण डिस्क्रिप्शनला यांची लिंक देतो आहे. जर अलिबागला आलात तर तुम्हाला अशा प्रकारे मासे मिळतील. नंबर देतो त्यांचा. सो इथं आलात तर तुम्ही येऊन बघा फिशिंग आणि मासे पण घेऊन जा ताजे ताजे. ट्राय करूया. आता पुन्हा एकदा पाक टाकतायत बघा. तर बघा गेलेले आहेत आतमध्ये. आत्ताच्या वेळेस बघूया. पुन्हा एकदा जिताडा आलेला आहे आणि ते पण मोठे मोठे मासे. हे मासे पकडण्याची पण एक टेक्निक असते. तुम्ही असं डायरेक्ट हात घालाल तर तो काटा सोडतो. आणि हे बघा खतरनाक असं इथे त्याला असं ब्लेड असत. ओके. जाळं फाडून जातो. जिताडा ना? जिताडा. ओके. ह्याला प्रत्येका ठिकाणी वेगवेगळ्या यांनी संबोधतात. बरोबर. आता इकडे ह्या साईडला घुरी बोलतात. घुरी, बारामुंडी, घुरी. ओके. आता बघा पाण्यात बघा काकाने तर हा सोडतो डॅमेज वाटतो. असं राहू देतो. आपण घेऊ. आपण आता आपण पाण्यात सोडलेलं आहे. आतमध्ये आहे. पाणी कमी करा. इतक्या कमी वयात 10 मिनिटं झालेत आम्ही येऊन. सो इतकी मासे भेटले आणि यांचा हात तला आहे. मत्स्यपालन करतात आणि पुन्हा एकदा टाकतायत. हे बघा आता दुसऱ्या ठिकाणी टाकलेले आहे. फोटो काढून ठेवतोय. किती मच्छी भेटले ती बघ. दुसऱ्या ठिकाणी आलो आणि आता बघूया किती भेटते. ही तिसरा पाग आहे. चौथ्यांदा टाकते ना. आता जाम आला. आता जाम मोठा आहे. हा कुठला आहे? बिग कटला. सिल्वर तोच आहे. कटला पण मोठा आहे. पाऊण किलो. हा बघा केवढा. किती किलो झाला? 400 ग्रॅम. त्याचा रेट काय? तरी 200 रुपये केजी असतो तरी. अच्छा. मार्केटला? आपल्या इथं संपत. बघा मित्रांनो अशा मच्छी तुम्हाला खायची असेल तर अलिबागला आलात तर नक्की व्हिजिट करा या काकांना. फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. हा बघा केवढा आहे. हा घेऊन आणि सांगा. 400 ग्रॅम पर्यंत आहे हा. हे बघा किती आहे. बाई जाम झाले. आता हा पण बघताय. बाई किती मासे आहेत बघ.
असे दाखव होताना बघ किती हे बघा किती मासे आता बाजारात गेलं तर 1-2 हजाराचा दिला होईल जिताडीच किती रे मागणी त्या जिताड्यांना जिताड्यांना गोड्या तलावातली मासे हो कोणता पिशवी घे पिशवी आम्ही हे मासे 15-20 मिनिटात पकडलेले आहेत तर बघा ते पण जिवंत मासे तुम्ही आता आलात हा केदार आता आला केदार हा जोकर नाव काय आणि हा प्रयाग काका आणि आम्हाला आपला फोटो आणि हे काय कर माहिती फ्राय करा तुम्ही हा फ्राय खायला टेस्टी लागलं ना आणि डोकलं कालवणाला जरी घेतलं तरी जमा सो मित्रांनो हे तर काका आहेत आणि त्या काकी आहेत आणि त्यांचा तो हा तलाव आहे आणि इथे त्यांनी मत्स्यपालन केलं नाही आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत काकांकडनं आता जिताडा आहे अच्छा हा इसाल तिले पाहिजे ज्याला आपण कटला म्हणतो ओके हा कटला आहे रोहू आहे सायप्रिनस आहे ओके अशा प्रकारचे मासे आहेत आपल्याकडे ज्यांना आपण इंग्लिश मासे म्हणतो हे पारंपरिक आपल्या समुद्रातला मासा आहे ओके हा जिताडा आहे तो ओके आपण बाजूच्या ताला इथून समुद्रातून आपण आणून सोडलेत ते आणि हा कटला आहे आपल्याकडे कटला फेमस आहे त्याला इसाल तिलापिया म्हणतात हा 1/2 किलो पर्यंत जातो हा साधारण 1/2 किलो पण खायला टेस्टी एकदम फार टेस्टी असतो आणि हा तुम्ही व्यवसाय किती वर्षापासून करताय जवळजवळ जवळजवळ 20-20 वर्ष आम्ही हा आवड आहे आपल्याला यातली संभरपूर तर बोलतात ना एक शेतीची आवड असते आणि ही पण एक शेतीच आहे मत्स्य शेती मासे बघता आम्हाला अचानक काका भेटले ते माझ्या व्हिडिओ बघायचे आणि ते बोलले या आणि मासे बघा त्या तलावातले आणि मासे बघितले आणि त्यांनी 20 मिनिटात एवढे मासे खावले बघा हे 1/2 पिशवीत आम्हाला दिलेले आहेत आणि इकडे आहेत हे बघता एवढे जाडे मासे मी आजपर्यंत मासे पाकताना बघितलेले नव्हते गाळाला छोटेच मासे आम्ही मागची व्हिडिओ बघितले छोटे मासे होते पण हे मागतं मी आश्चर्यचकित झालो आणि तुम्हाला पण ही व्हिडिओ कशी वाटली सो तुम्ही जर अलिबागला आलात तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो या काकांची सो कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला असे मासे पाहिजे असतील तर आवर्जून ह्या गावाला भेट द्या आणि या काकांना भेटा आता हे खाना टाकतात काका याच्यामध्ये कोंडा आहे कशा प्रकारे टाकतात बघा ह्या माशांना खाना हा संपूर्ण तलावाला जातो हा किती फूट भर असेल किती चौरस असेल तरी पण हा कमी पण नाही केलं 1/2 एकर मध्ये 20 गुंठामध्ये 20 गुंठामध्ये हा तलाव आहे तिकडून आहे तो असा इथपर्यंत आहे पूर्ण हा बघा एवढा मोठा आहे सकाळचा आलो असतो ना आपण उत्तम पण एक रात्रीची एक फिशिंग बघायची होती आणि रात्रीची फिशिंग आता किती आम्ही मासे पकडले अशा प्रकारे कोंडा टाकतायत खाना टाकतो आणि इकडे आपले मित्र आहेत सगळे प्रयाग प्रयाग आहे त्याचा भाऊ पुष्कर उर्फ जोकर हा तो दादा काकांचा नाव काय सुबोध विसरलो मी माझं नको माहिती आहे सांगितलं या काकी अशा प्रकारे आलेलो आहोत मित्रांनो आम्ही 1-1, 2-2 करता आम्ही किती पाक टाकले आतापर्यंत 6-7 पाक टाकले आणि काकाने मला विचारायचं होतं की फिश आणि चिकन मध्ये काय डिफरंट आहे आणि काय चिकन तर तसं पाहिलं तर आपल्याला सध्या तरी हानिकारक आहे आपल्यासाठी ओके गरम आहे हा गरम आहे कारण त्यांना लहानपणापासून अँटीबायोटिक दिला जातो ओके एवढे अँटीबायोटिक जर आपल्या शरीरामध्ये गेलं ओके तर ज्या वेळेला आपल्याला ताप येतो आणि आपण गोळी घ्यायला गेलो तिचा असर पडत नाही कारण ऑलरेडीच भरपूर प्रमाणात आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक गेला असतो ओके एवढं जर खाल्ले आणि मग कुठल्याही आजाराला मग आपण त्याला आपलं साथ देत नाही शरीर याला कारण अँटीबायोटिक शरीरामध्ये वाढलेलं असतं मग त्याच्या जर आपण कम्पेरिंग केली तर फिश जर पाहिलं तर आता 200 रुपये केजी फिश आहे बरोबर आणि चिकन सुद्धा 200 रुपये आता कोरोना नंतर भाव डाऊन झाले ठीक आहेत परंतु जर फिशचा विचार केला तर फिश टोटली आपण चिकन हा आपण पाहिलं तर त्यांना बायकिलचं काय खात आहे पण ह्यातून टोटली प्रोटीन असतं ह्याच्यामध्ये माशांमध्ये विशेष म्हणजे ओमेगा 6 आणि ओमेगा 3 ह्याच्यामध्ये कंटेन असतो की ज्याचा आपल्या शरीरासाठी एवढा फायदा आहे की आपले ब्लॉकेज वगैरे असतात ते फॅटी वाढलेले असतात ते वितळवतो हे त्याचे बेनिफिट्स आहेत आणि
कुठल्याही पेशंटला मासे आवश्यक आहेत खाण्यासाठी. बरोबर. पण त्यामुळे ही कम्पेरिंग जर पाहिलं तर मासा आवश्यक खावे प्रत्येकाने. म्हणजे हा बिझनेस म्हणून नाही, हे जर तुम्ही पहा तुम्ही मोबाईल मध्ये टाकून की मासे किती शरीराला चांगले असतात. तर मला एक विचारायचं होतं, मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारतो तुमचं शिक्षण किती आहे. माझं शिक्षण 10वी नापास आहे. परंतु माझ्या शिक्षणाचा मी एकच विचार केला, वाचलं वेचले आणि मी वाचलो. बरोबर. हे असं का सांगतो तर माझ्या लाईफ मध्ये भरपूर असे विषय आले की मी त्याला फाईट केलं आणि अनुभवातून आपल्याला बोल भेटतात नवीन नवीन. मला नंतर मी तुमच्या समती शेअर करेनच काही गोष्टी किंवा मोटिवेशनसाठी, मोठेपणासाठी नाही, तुमच्या मोटिवेशनसाठी. मी 5 वेळा ब्लड डोनेट केलंय, माझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे. ओके. आणि कोणालाही पाहिजे तरी सर्टिफिकेट त्याचे आहेत आणि कधी लागलं तरी आम्ही त्याला तो दान करणार आहोत. एक अभिमान आहे स्वतःचा आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारतो. आता मागे पण मी स्ट्रॉबेरीचे व्हिडिओ केले, त्याच्यामध्ये पण ते शेतकरी 7वी नापास होते पण त्यांनी यशस्वी लागवड केली दापोली तालुक्यामध्ये. आणि हे बघताय यांना माशांची हुबेहूब माहिती आहे, त्यांचं शिक्षण पण फक्त 10वी पर्यंत आहे. आणि आपण काय म्हणजे एक यांच्याकडनं एक प्रेरणा, एक आदर्श घेतला पाहिजे अशा शेतकऱ्यांकडनं. सो तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. सो मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आवर्जून कळवा. माझ्यासोबत आहेत आमची ही टीम आहे पूर्ण, केदार आहे इकडे, प्रयाग, पिल्लू, बंटी आणि दादा आहे, त्या काकी आहे. सो सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि हे भेटतात, हे आपली माणसं अशी भेटतात, आपले सबस्क्रायबर भेटतात. सो खूप बरं वाटतो. आणि माणूस पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा होय. आणि प्रत्येकाने शेतकऱ्याने हा जोडधंदा करून पुढे जायचा आहे. आपण फुकट ज्ञान देऊ यासाठी सगळ्यांनी आपण पुढे जायचं आहे. बरोबर. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून करवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फ्लॅश दाखवल्याबद्दल.